हा जो फॅमिली सागा आहे त्यातल्या मधल्या पिढीचं आम्ही तिघंजणं प्रतिनिधित्व करतो ज्या जी पिढी आम्ही रिप्रेझेंट करतो त्याच्यामध्ये साधारण असं सा होत राहतं की आधीच्या पिढीचं ऐकायचंही आहे आणि पुढच्या पिढीला स्वातंत्र्यही द्यायचं आहे आणि ती नेहमी अशी मध्ये अडकलेली पिढी आहे जे विद्याधर राजवाडे शुभंकर राजवाडे आणि लक्ष्मी राजवाडे जोशी असं आम्ही तिघही त्यात अडकलेली माणसं आहोत आणि विद्याधर राजवाडे जे माझं पात्र आहे त्याच्यामध्ये त्याला हे सगळं तो उद्योग आणि हे सगळं त्याच नियमांनी पाळायचं आहे त्याच वेळेला मुलांचंही ऐकायचं आहे किंवा त्यांनाही सांगायचं आहे तर हा जो भाग आहे हा लिखाणात फार उत्तम आलाय म्हणजे आपल्याकडे असं होतं की आत्ता शिस्तीचा किंवा कलाकारांनी होकार देण्याचा असा सगळाच विषय झाला पण माझा आजवरचा अनुभव असा आहे की जर ती वस् कथा आणि ते पात्र जर एखाद्या नटाला आवडलं असेल तर मला मी हे सगळ्या नटांबद्दल म्हणू इच्छितो की तर बाकी सगळ्या गोष्टी गौण होतात म्हणजे आणि खरंच आहे हे की त्याच्यामध्ये जर तेवढी ताकद असेल तर कुठल्याही अटी मग येत नाहीत तर तितकं मनासारखं ते काम होतं माझ्यासाठी विद्याधर राजवाडे आणि सचिन खेडकर यांच्यामध्ये खूप साम्य देखील आहे म्हणजे मला मला हे म्हणताना आनंद अशासाठी होतो की त्यांनी ज्या ओळी लिहिल्या आहेत माझ्यासाठी किंवा जितकं जितका कम्प्युटर निरक्षर तो आहे अगदी तितकामी नाही आहे पण तरीही किंवा आज मुलांशी बोलताना तो ज्या ह्यानी बोलतो मी माझ्या मुलांची बहुधा असंच बोलतो आणि तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला माझ्यात साम्य दाखवणाऱ्या होत्या आणि त्यावेळेला तो रोल जास्त कॉम्प्लेक्स होत जातो म्हणजे असं खरं म्हणायचं आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये मी येता कामा नाही विद्याधर राजवाडी यायला हवा आहे असं आपण अगदी खूप जवळचं पात्र असलं तर ते सादर करणं अधिक कठीण होत जातं कारण ते काही फक्त तुम्ही करत नसता माझ्याबरोबर अनेक कलाकार मंडळी आहेत तर माझ्या बाबतीत ह्या सिनेमाचा अनुभव असा होता की मी ठरवून आलेल ठरवून आलेलो किंवा हे होमवर्क आणि हे असं झालं आणि उद्या हा सीन आहे आणि जे मनाशी बांधून आलो होतो त्यातलं काहीच मला करता आलं नाही आणि चांगल्या अर्थानं कारण समोर असलेली मंडळी इतकी हुशार आणि टॅलेंटेड होती की प्रत्येक वेळेला माझी अँटिसिपेशन तुटत राहिली म्हणजे की अरे अच्छा असं अलग वाक्य मला असं म्हणायचं आहे किंवा हा मला असं वाटतं की हे त्याच्या लेखनाला ते दाद आहे सचिनच्या आणि त्याच्या त्या मांडणीला दाद आहे आणि असं फार अभावाने होतं त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा खरं विद्याधर राजवडे इज म्हणजे डिफायनिंग रोल होतो आणि खूप गंमत त्यामुळे आली आता आम्ही तिघं बहीण भाऊ असण्याचा जो भाग आहे ते असं आहे की मी आणि मृणालनी खूप काम केलं आहे आणि अनेक वर्ष काम केलं मी आणि अतुलनी कधीच काम केलेलं नाही त्यामुळे तो भाग हा खूप टफ आहे असं मला वाटत होतं पण तिथे पुन्हा एकदा ते लिखाणच खरं उभं राहिलं की ज्यांनी ते जास्त सहज झालं काम करणं आणि मला असं वाटतं की आपण आपल्याकडे असं असं म्हटलं जातं की आ, की लिहिलेली ओळ ह्याच्यामध्ये समजा आलेलं नसलं नातं सुद्धा ते दिसतं ना म्हणजे सिनेमामध्ये तर तो जो दृश्य भाग आहे ते सचिननी फार उत्तम हँडल केलं म्हणून बहुतेक आता ही एवढी आम्ही तिघही म्हणजे इस्टॅब्लिश मंडळी आणि हे असं काहीतरी नातं याची एक गंमत आहे सिनेमात त्यामुळे